तर सकाळ सकाळची वेळ झाली तर कसं काय मला फक्त सगळ्यांनी गुड मॉर्निंग. आज ना आपलं मंडळाचं काम चालू झालं आहे, म्हणजे 4-5 दिवस झालं उभं करून ठेवले. मग तर पत्र बित्र ना टाकायचं बाकी होते आता, आणि बघा दाढीन तिले वाढलेले हेच रावणे तोवर कापू शकत नाही अजून 2 आठवडं म्हणजे. आणि विषय कसं आपला आयाला पण जायचं, मोबाईल आपला एक छोटा मम्मीचा आहे ना तो दुरुस्तीला टाकलेला, त्याचा माईक गेला होता. आणि काल धर ना म्हणजे काल संध्याकाळपासून थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे. आणि मंडळाचा कसा विषय झाला आहे माहिती आहे का, 4-5 दिवस मध्ये हे केले, म्हणजे 4-5 दिवस आम्ही उभं करून ठेवले, फक्त पत्रे टाकायला पोरच नाही आहेत करून. सकाळचं गेलो तर सकाळचं कोण नसतं आहे 24 तारखे, पण आपल्याला रेडी करून द्यायचं आहे, आपल्याला कमांडिंग ते करायचे कमांडी बघूया काय करायची ती, ती पोरांनी ठरवल्या. मग ती नाही केली तर आपल्यालाच करायला लागणार आहे. आणि तुम्हाला मी सांगतो वाजले किती मोबाईलमध्ये जरी दिसलं तुम्हाला सांगतो वाजले किती गणे. इकडे इकडे ये खायचं तिकडे ये नाही हो वाजले बघा. नऊ वाजले आलेत आणि हे आमचा अभ्यास करतो. काय अभ्यास करतो तिसरं काय तिकडे थराक जा तुला ABCD येते का? ABCD मन बघू मन का ABCD काहीच नाही बघा असा जाई तू त्याला सांगितलं तरी पण काय करीत नाही. असं काय काय सकाळपासून दाखवू काय काय केलेस बघो कसा काय अभ्यास करायला लागला था तू. हा ते काय आहे बघू बेरीज ही कसली बेरीज आहे? अच्छाची बेरी कशी असते? ABCD म्हण चल लवकर म्हण माझ्या पाड्या म्हण ए बी सी पत्र टाकायला चल चल म्हणतात नसतं ह्याला जेव्हा फक्त टेक्स्चर उभं करून ठेवलं आहे आपल्या तिथं पत्र उभं आहेत बघा पत्र ठेवलेलं आहेत ते फक्त वरती टाकायचं आपल्याला. मी टाकलेलं नाही म्हणजे काय प्रॉब्लेम टाकलेलं नाही मध्ये वायर गेलं बघा मेन लाईन वरती गेल्या ते उचलून करायला तुम्हाला सांगतो ते दोघा तिघाचं काम नाही आहे. तिथे 4 ते 5 माणसं लागतात की ह्याला उचलायला आता उचललं आहे उचलून इकडे घ्यायचं उचलून इकडे घेतलं पाहिजे झाड होतं बघा कापले आणि वरती पत्र टाकायचं पत्र म्हणजे आत्ताच टाकलं पाहिजे तर पाऊस परत चालू झाला ना थांबत नाही पाऊस आणि इथून ना हे टाकायला लागतो ते कट्टा घालायला लागतो पाणी येतं ना त्याच्यामुळे कट्टा घालायला लागतो. आणि आमचे कार्यकर्ते काही अजून उठलेलं नाही तर शिवक आत्ता आला आहे बघा येऊ अभ्यास करायला बसले ना त्या तू अभ्यास केलास का नाही कसली कसली परीक्षा मला तू सांग ABCD का तुला सांग म्हण ABCD मोठ्याने म्हण केलं का ह्याच्यात पण ऐकले होते का नाही त्याला येत नाही शिव मला कशी म्हणलं ABCD म्हण काय म्हणले नाही त्याला तू म्हण मोठ्यानं म्हण ABCDEFGHI गणे इकडे या दे आमचा कार्यकर्ता बघा वडं घाण करायला निघाला घरात सल्ला असला त्याच्या तो म्हणून निघाला बघा हळूहळू हळूहळू कसा ऋषा ए ऋषा घरात बसवणार आहे ना तुला ए ऋषा पत्र काय आज पॉसिबल नव्हणार मग आज म्हणजे संध्याकाळ टाकणार आहेत आज काय पोरं नाही आहेत हे उचलून तिकडे घेतलं पाहिजे 2 पोरात काय होणार नाही आहे मग त्यानंतर संध्याकाळ बघू 7-1 वाजता आपण टाकूया. असतात कुठं आहेस रे किरण्या अरे कुठं आहेस कुठं आलायस दुकान बसायच अरे भाडवत एक भाड अरे ते कुत्र्याला घेऊन जायचंय हो कुत्र्याला घेऊन जायचं राय किरे जायचं कवा जायचं सांग की उद्या सकाळी आज निघायचंय ते कुत्र्याला गॅस्ट्रो झालंय ते मरा बी राहायचं रे गेलं पाहिजे का नको अरे तू ऐक की बाबा तू देणार का नाही सांगतो आता मग आता तू तिकडे कशाला निघाल आता एक स्टँड वर आणले मी त्याला बांधलंय पण ते अनुभवायला न्यायचं आहे त्याला असा रकार दफारत नेलंय ते म्हणते तर गोव्याला हे हॉस्पिटल आहे का तिकडे न्यायचंय मग त्याच्यासाठीच तुला बोललंय की स्टँडवर संध्याकाळी म्हणजे पत्र टाकायचं आहेत आपल्याला संध्याकाळी मी आता जाणं पत्र टाकायला संध्याकाळी 7 वाजता टाकायचे तर 7 वाजता टाकायचं म्हणजे आधार टाकायचं म्हटलं काय विषय नाही थोडा लाईट असते आपल्या इथं मग संध्याकाळी पत्र टाकायचं आहे तर मग आता जरा आराम करतो संध्याकाळी डायरेक्ट आता बाहेर निघतो पावसामुळे काय निघू शकत नाही पावसामुळे काय आता निघणार जाऊन जाऊन कुठं जाणार आहे मी त्याच्या गल्लीत बाहेर जाईल
संध्याकाळची वेळ झालेली आहे बघा, 7 वाजेला आलेत, त्यानं पाऊस काय थांब ना, बोलले 10-15 मिनिटं आराम करायचा, आराम करत आराम करत झोपलो सर. 1-1:30 वाजता उठलो अंघोळ केली आणि आता फ्रेश होऊन हाय रे. आता काय आणू मम्मी? ताट बारक बारक म्हणजे हे चालते का? आहे की बारक हे चालते का? पलट करते का? आमची मम्मी मग आठवण आहे तिकडे पलटत झालते काय. आणि बघा बघ काय रे चिडतेस का? का मार काढली म्हणून तू कोणाचं बरं तुझा जाणं बघा दिसतोय का? मी पाऊस काय थांबवून झाल्या पत्राचं काय करू शकत नाही मी. विषय तर वाचले म्हणतो आता तिथून दसर मला आहे 100% अंतर अंतर दिसत बट ठीक आहे ओके. बट पावसाचं काय दिसत सॉरी पावसाचं काय थांबायचं नाव का नाही काढत पत्र काय नाही मला वाटत बसत. मग खाली जाऊन कॉल लावून बघूया आपण बस काय म्हणतो ते माणसं सकाळी टाकायचं म्हणतो सकाळी टाकूया लवकर नाही तर मग सकाळी टाकलंच पाहिजे त्यांना मानलं होणार सगळं. पाऊस काय अजून काय थांबलेला नाही आहे बघा. पाऊस थांबलता बघायला आता ब्लॉग कमी मजा आता शूट करणार काहीच नाही आहे. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग मी तर संपवतो. त्यांना सबस्क्राईब लाईक केलं सोडू नका जाऊ.